अर्धा अनेक वर्ष आयुष्य असणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो. प्रामुख्याने महाराष्ट्रात वटपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्येष्ठ महिन्यात 21 जून रोजी ही येणारी वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. त्यामुळे या वटपौर्णिमेला साजरी करण्यामागचं काय नेमकं कारण आहे किंवा या सणाचं महत्व काय आहे याबाबत जाणून घेऊया पौराणिक विद्या अभ्यासक सूरज मशाळकर यांच्याकडून. आज आपण जाणून घेणार आहोत वटसावित्री या व्रताविषयीची माहिती. वटसावित्री हे व्रत ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला येतं आणि अशी आख्यायिका आहे की आणि वेदांमध्ये असं सांगितलं आहे की या व्रताची सुरुवात ही त्रयोदशीला होते. यामागची जी खरी कहाणी हे व्रत का केलं जातं, हे व्रत कोणी केलं, का केलं याची नेमकी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. भद्र या देशामधील अश्वपती नावाचा एक राजा होता आणि त्या राजाची आवडती सद्गुणी आणि सुंदर अशी कन्या म्हणजे सावित्री. राजाने ज्या वेळेस आपली कन्या सावित्री ही विवाहाच्या योग्य झाली आहे असे त्याला कळले त्यावेळेस त्यांनी तिला आपला पती निवडण्याचा अधिकार दिला आणि सर्व राज्यातील राजांना बोलवण्यात आलं, त्यांच्या राजकुमारांना बोलवण्यात आलं आणि सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराला निवडलं. तेव्हा नारद मुनींना सत्यवानाच्या अल्प आयुष्याची कल्पना होती. त्यांनी सावित्रीला सांगितलं की तू सत्यवानाशी विवाह करू नकोस कारण तो अल्प आयुष्य आहे. परंतु घरच्यांच्या विरोधात जाऊन सर्वांच्या विरोधात जाऊन सावित्रीने सत्यवानाशी विवाह केला आणि म्हणूनच ती वटसावित्री सावित्रीने केलेलं व्रत म्हणजे सावित्री व्रत आणि वटाच्या झाडाजवळ तिला आपल्या पतीचे प्राण परत मिळाले म्हणून ती वटसावित्री विशेष महत्वाचं आहे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस अन अपडेट.